पावसाळी ढग दाटून येऊ लागले आणि डोक्यात या रोड ट्रिपचा विचार आला. मग काय, बॅगा पॅक केल्या आणि आज आम्ही माळशेज घाट आणि इगतपुरीच्या अशा भन्नाट रोड ट्रिपवर निघालो आहोत की जो नक्कीच आमचा आजवरचा बेस्ट फॅमिली हॉलिडे असणार आहे. सोबतच आम्ही इगतपुरी आणि माळशेज येथील दोन बेस्ट रिसॉर्ट्स एक्सप्लोअर करणार आहोत. पुण्यावरून आमची स्वारी निघाली आहे आणि आमची ही 4 दिवसांची रोड ट्रिप तुम्हालाही आमच्यासोबत घेऊन जाणार आहे. पण त्याआधी या ट्रिपमधील नवीन मेंबर्सचं इंट्रोडक्शन. गुड मॉर्निंग, देसी फॅमिली ट्रॅव्हलर्सच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण आलो आहोत इगतपुरी इथे आणि आमच्याबरोबर आज 3 नवीन मेंबर्स आहेत. मी त्यांना इंट्रोड्यूस करून देतो तुम्हाला. चिनू, प्रीती आणि मम्मी पण आहेत आमच्यासोबत आज. इगतपुरीला जाताना रस्त्यात सिन्नर लागते. 11व्या शतकातील गोंडेश्वर मंदिराला भेट न देता आम्ही जर गेलो असतो तर आमची ही रोड ट्रिप अपूर्ण राहिली असती. आमच्या या ट्रिपची सुरुवात सिन्नरच्या गोंडेश्वर मंदिरापासून होत आहे. तर चला बघूया हे मंदिर कसं आहे. गोंडेश्वर मंदिराचे मेन मंदिर हे शिवाचे आहे. तर मंदिराच्या चारी बाजूला छोटे मंदिर हे सूर्य, विष्णू, पार्वती आणि गणपतीचे आहेत. मंदिर खूप स्वच्छ आणि दिमाखदार दिसत होते. हे दगडी बांधकाम शतकानुशतके शाबूत राहिलेले पाहून मनाला आश्चर्याचा धक्का बसल्याशिवाय राहत नाही. गोंडेश्वर मंदिराला आमची ही धावती भेट खूपच आल्हाददायी वाटली. मला तर गोंडेश्वर मंदिर खूप आवडलं. तुम्ही पण नक्की गोंडेश्वर मंदिराला भेट द्या. इगतपुरी मधील सर्वात सुंदर रिसॉर्ट म्हटलं तर ट्रॉपिकल रिट्रीट. इथे आम्ही आधी सुद्धा येऊन गेलो आहोत. येथील पूल साइड ड्युप्लेक्स रूमचा डिटेल्ड व्हिडिओ तुम्ही आमच्या चॅनलवर पाहू शकता. ट्रॉपिकल रिट्रीट मध्ये तुम्हाला अगदी बालीमध्ये राहिल्याचा फिलिंग नक्कीच येईल. येथील फॅमिलीसाठी सर्वात महत्वाचे अट्रॅक्शन म्हणजे हे ऍडव्हेंचर स्पोर्ट्स. कॉन्फिडन्स ठेवायचा आणि घाबरायचं नाही. तारेवरची कसरत करत करत रुही आणि शमिका तर खूपच ऍडव्हेंचरस बनल्या. या मोठ्या बबल मध्ये रेसलिंग करण्यात काय मजा आहे हे इथे आतमध्ये आल्यावरच समजते. अमेझिंग अमेझिंग. राम 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 राम. लहानग्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना ट्रॉपिकल रिट्रीटच्या ऍडव्हेंचर पार्कचा आनंद नक्कीच घेता येईल. इगतपुरीमध्ये नैसर्गिक सौंदर्य आणि धबधबे तर पावसात खूप पाहिले आहेत. पण इगतपुरीची खरी ओळख येथील विपश्यना सेंटरमुळे आहे. म्हणूनच या ट्रिपमध्ये आम्ही या सेंटरला भेट द्यायचे ठरवले. आम्ही सगळे आता विपश्यना केंद्रात चाललो आहोत. इगतपुरी रेल्वे स्टेशन पासून हे सेंटर अगदी 5 ते 10 मिनिटांवर आहे. विपश्यना मेडिटेशनचा मार्ग समजण्याकरिता अनेक पुस्तकं इथे प्रदर्शन तसेच विक्रीसाठी उपलब्ध आहेत. आम्ही सध्या म्यामार गेटकडे आलेलो आहोत. हे विपश्यना सेंटर आहे. या ठिकाणी एक 10 मिनिटाचा क्रॅश कोर्स आहे मेडिटेशनसाठी. जे व्हिजिटर्स आहेत ते इकडे बुक्स आणि सीडीज विकत घेऊ शकतात आणि ओव्हरऑल जी प्रोसेस आहे विपश्यनाची ही समजून घेऊ शकतात. कसा होता एक्सपिरियन्स इकडे? छान, शांत, मस्त, छान. सगळ्यात जास्त काय आवडलं? परिसर आवडला आणि त्यांनी ज्या तिथे गौतम बुद्धांच्या कथा लिहिलेल्या होत्या, माहिती लिहिलेली होती, ते आवडलं. आणि त्यानंतर त्यांनी जे माहिती सांगितली विपश्यना केंद्राबद्दल, एक व्हिडिओ दाखवला आणि एक छोटं सेशन घेतलं 10 मिनिटांचं,
विपश्यनेबद्दल, ध्यानसाधनेबद्दल ते फार आवडलं. मम्मी तुम्हाला कसं वाटलं? खूप छान. ध्यान तुम्ही नेहमी करत असता? दोन दिवस इगतपुरीमध्ये राहिल्यानंतर आम्ही माळशेज घाटच्या या अप्रतिम लेक व्ह्यू रिसॉर्टमध्ये राहिलो. कितीला देणार? 50 रुपये. 50 रुपयाला देऊन टाका. शेत आहे का? सावकाश, तुमची मेहनत आहे? या ठिकाणी सगळ्यांनी करवंद घेतली आहेत, मस्त बेत करवंदांचा. वेलकम टू माळशेज घाट. वारा इतका आहे की माझे केस सरळ राहत नाही आहेत. या ठिकाणी सध्या मी आणि प्रियाच आहोत, कोणी सुद्धा पर्यटक नाही आहे. आज गुरुवार असल्याने इथे काहीच गर्दी नाही आहे. बोटिंग इथूनच सुरू होते आणि आम्ही विचार करतोय की संध्याकाळी इथून बोटिंग करणार. रिसॉर्टची संपूर्ण थीम ही ब्रिकमध्ये केलेली आहे. या ठिकाणी एक ब्रिकचं कॉटेज आहे ज्यामध्ये आम्हाला 2 रूम्स अलॉट झालेले आहेत, 314 आणि 313. आपण बघूया आतमध्ये कसं वाटतंय. आतमध्ये एंटर केल्या केल्या एक रूम जी आहे ती खाली आहे आणि एक रूम वरती आहे. करंजळे येथील साज बाय द लेक नावच्या या अति देखण्या रूम्समधून हा होता आमचा लेक व्ह्यू. साजचा ओव्हरऑल अँबियन्स खूप छान होता. लँडस्केपिंग आणि ब्युटिफिकेशन वरती रिसॉर्टने विशेष लक्ष दिले आहे. रिसॉर्टच्या मधूनच लेकला जाण्यासाठी ऍक्सेस आहे. मन केलं तर संध्याकाळच्या वेळेला सायकलिंगचा आनंद तुम्ही घेऊ शकता. लॉन्स वरती तुम्ही बिंदासपणे फिरू शकता. प्रिया एक सायकल ट्राय करत आहे. आम्ही ही सायंकाळ शतपावली करत लेकवरच घालवली. माळशेज घाटचा आनंद घेत आणि इथला सनसेट पाहत अंधार कधी पडून गेला आम्हाला कळलंच नाही. साजपासून 10 मिनिटांच्या अंतरावर H2 ओझोन नावचा एक आयलँड आहे. हा जो अमेझिंग व्ह्यू तुम्ही पाहत आहात हेच या ठिकाणाचं वैशिष्ट्य आहे. हल्लीच्या काळी हा एक टुरिस्ट अट्रॅक्शन झाला आहे आणि संध्याकाळी इथे बोटिंग सुद्धा करता येते. साज रिसॉर्ट त्या साईडला आहे आणि आम्ही या ठिकाणी मॉर्निंग वॉक करत आलेलो आहोत. सुंदर व्ह्यू पॉइंट आहे हा. इथूनच बोटिंग्स सुरू होतात. हे प्रॉन्स मला या ठिकाणी सापडले आहेत. बहुतेक या लेकमध्ये इतक्या मोठ्या साईजचे प्रॉन्स सुद्धा अवेलेबल आहेत. मधोमध ही मनमोहक करंजळे लेक आणि भोवताली ही पर्वत श्रृंखला, हे लोकेशन मनाला सुकून देऊन जाते. साज रिसॉर्ट पासून 10 मिनिटांच्या अंतरावर खिरेश्वर गावाकडे जाणारा रस्ता आहे. या रस्त्यावरच हे अतिप्राचीन नागेश्वर मंदिर आहे. इथूनच आदराई जंगल ट्रेक आणि हरिश्चंद्रगडाकडे जाण्याचा मार्ग आहे. आपण आता जे बघितलं ते नागेश्वर मंदिर आहे, ते जवळजवळ 5000 वर्षापूर्वीचं मंदिर आहे, पांडवकालीन आहे. आणि या मंदिराच्याच बाजूला या ठिकाणी गुहे आहेत आणि याच ठिकाणावरून आहे ना हरिश्चंद्रगडाची ट्रेक सुरू होते. काळू नदीचाच हा रस्ता आहे, इथून काळू नदी वाहते. जेव्हा पावसाळा सुरू होईल ना, आता रस्त्याच्या बाजूलाच आम्ही गाडी लावलेली आणि याच ठिकाणावरून आम्ही आता केव्जकडे चाललो. बरेच तिथून केव्ज दिसत आहेत आम्हाला. असं वाटतच नाही की या ठिकाणी केव्ज असतील. खूप छुपे केव्ज आहेत. सर आपण जरा चेक करू आतमध्ये काय साप वगैरे तर नाही ना. इथे नागेश्वर मंदिर आहे, मग एक नाग वगैरे बसला असेल. आणि आतमध्ये पण एक दरवाजा आहे छोटासा. वटवागळ्या वगैरे तर नाही आहेत ना? खूप वाईट अवस्थेमध्ये आहे ही गुहा. थोडासा प्रकाश पाडल्यानंतर समजतंय की या ठिकाणी 2 दगडं ठेवलेली आहेत. बहुतेक हे एक देऊळ असेल ज्या ठिकाणी ते ध्यान साधना वगैरे करत असतील. खरं तर आपला हा एक ऐतिहासिक वारसा आहे, याला जतन करणं शासनाची जबाबदारी आहे. पण या ठिकाणी जे पाहण्यात येते ते अतिशय दुरावस्थेमध्ये आहे ही लेणी. वरती पण एक जुनी वास्तू आहे, वरती पण या बघण्यासाठी. माळशेज घाट आणि इगतपुरीची आमची ही रोड ट्रिप नक्कीच मेमोरेबल होती. तुम्हाला ही ट्रिप कशी वाटली आम्हाला नक्की कळवा.